खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या सर्वांच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी विकास होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे. माझा मतदारसंघ डोंबिवली मतदारसंघामध्ये सुद्धा आपणाला सर्वांना माहीत आहे की विविध अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हा निधी मोठ्या प्रमाणामध्ये आपण मंजूर करून आणलेला आहे. MMRDC माध्यमातून जवळजवळ 335 कोटी रुपये 27 रस्त्यांसाठी आणि छोट्या छोट्या अशा सर्व जे रस्ते आहेत की जे छोटे रस्ते आहेत त्याला 25 लाख रुपये लागतात किंवा 50 लाख रुपये लागतात असे छोटे छोटे जे रस्ते आहेत असे जवळजवळ रस्त्यांसाठी 30 कोटी रुपयाच्यापेक्षा जास्त निधी पर्यटन प्रादेशिक पर्यटनाच्या माध्यमातूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण आणलेला आहे. दलित वस्ती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारी योजना असेल त्याच्या माध्यमातूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण शासनाचा आणलेला आहे. जवळजवळ या मतदारसंघामध्ये 550 पेक्षा जास्त कोटी रुपयाचा निधी हा आपण या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण आणला आहे. मी खरं तर आज पत्रकार परिषद घेऊन की हा एवढ्या सर्व भागांमध्ये जेव्हा निधी रस्त्याची कामाला खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात होईल हा जो कालावधी जो आहे हा कालावधी जवळजवळ पावसाचे दिवस पकडून जवळजवळ 24 महिन्याचा कालावधी यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना त्यामध्ये नमूद केलेला आहे. परंतु हे काम लवकरात लवकर व्हावं असे निर्देश आपण शासनाच्या माध्यमातून दिलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कामांना सुरुवात करून खऱ्या अर्थाने ही कामं लवकर होतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला कामांची सुरुवात होते त्यावेळेला 2010ची असणारी जी परिस्थिती आहे आपल्याला माहीत आहे. अशीच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कामांना सुरुवात झाली होती त्यावेळेला कुठेतरी विरोधकांकडून कुठेतरी वेगळा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो रस्ते रस्त्यामधले खड्डे वगैरे याच्या संदर्भात. परंतु हे रस्ते कायमस्वरूपी व्हावेत या दृष्टिकोनातून थोडासा नागरिकांना त्रास होईल परंतु त्या त्रासाबद्दल आजच मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु काम चांगलं व्हायला हवं चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी अधिकारी वर्ग असतील स्थानिक असणारे सर्व लोकप्रतिनिधी असतील हे सर्व लक्ष देतील आणि वर्षानुवर्ष टिकेल असं काम त्या शहरात व्हायला हवं त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती.